सटाणा शहरातील मध्यवस्तीतील असलेल्या मनीषा ड्रेसेस या दुकानातल्या चौथ्या मजल्यावरील गोडाऊनला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की यामुळे सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण येथून अग्निशमन दलाचे बंब बोलावले गेले. भल्या सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सटाणा बसस्थानक पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मनीषा ड्रेसेस या दुकानातील चौथ्या मजल्यावर त्यांच्या कपड्यांचे गोडाऊन आहे. तेथून अचानक आगीचे धूर बाहेर येऊ लागल्याचे दिसून येताच तातडीने सटाणा येथील अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती कळवण्यात आली. मात्र हळूहळू आगीने इतके रौद्ररूप धारण केले की तात्काळ मालेगाव, देवळा व कळवण येथून अग्निशमन बंब घटनास्थळी बोलवण्यात आले. अरुंद गल्ली व रात्रीची वेळ असल्याने मदत व बचाव कार्य करण्यात अडचण निर्माण झाली होती. तेथे अनेक कापड दुकान व गॅस एजन्सीचे कार्यालय हे होते. सुदैवाने आजूबाजूला या आगीचा तडाखा बसला नाही. जर असे झाले असते तर मोठा अनर्थ झाला असता. भल्या सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सदरची दुर्दैवी घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दाणी, नागपूर.